वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन. आणि आज आहे तुम्हाला दाखवणारे मी रेसिपीचा व्लॉग. तर आज शूट करण्यासारखं काही नाहीये म्हणून म्हणते की आपल्याला तुम्हाला रेसिपी दाखवते. तर रेसिपी कशाची, तर पालक पुरी दाखवणार आहे मी. पालक पुरी खूप जणांना येत पण नसेल, खूप जणांना येत पण नसेल, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला वेगळं काही वाटलं तर नक्की तुम्ही पालक पुरी करून बघा. आणि या दिवसात हिरव्या भाज्या खायलाच पाहिजे आणि खूप छान छान भाज्या असतात या दिवसात, त्यामुळे तुम्ही नक्कीच करा, पालक पुरी करा. पालक पुरी केल्यानंतर तुम्ही परत तुम्ही ह्याची पण भाजी करू शकता, पुरी कशाची, मेथीची पुरी पण करू शकता. तर मेथीची पण खूप छान लागते. तर अगोदर मी आता तुम्हाला दाखवते पालक पुरी. आणि पालक खायलाच पाहिजे. तर पालकचा गरगटा पण होतो. तर तुम्हाला पालकचा गरगटाची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही ते पण मला सांगा, मी तुम्हाला ते करून दाखवेन. आणि तुम्हाला थोडंसं गाड्यांचा आवाज खूप जास्त येईल कारण माझं घर एकदम मेन रोडवरती आहे आणि खाली ट्युशन हे ते चालू असतात, त्यामुळं खूप जास्त वाहनांचा आवाज येतो. त्यामुळं थोडासा ॲडजस्ट करून घ्या आवाजाला. आणि चला आता मी अगोदर काय करते आहे बघा, याच्यात थोडासा लसूण घेतलेला आहे चेचून व 2-3 पाकळ्या. आणि परत इथे आहे पालक. तर मी थोडंसंच करणार आहे, खूप जास्ती क्वांटिटी नाही आहे त्यामुळं. आणि त्याच्यासोबत तुम्ही हिरवी मिरची भाजून पण वाटू शकता, पण माझ्याकडे इकडे हिरवी मिरचीचा ठेसा वाटून ठेवलेला आहे, सकाळीच मम्मीने वाटलेली आहे, तर तेच घेणार आहे मी. आणि मी तुम्हाला माहितीच आहे मी इकडे माहेरी आहे, त्यामुळं आज छान असं पालक पुरीचा बेत करणार आहे मी. तर नक्की तुम्ही बघा. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगते, मी ट्रायपॉट आणायचं विसरलेली आहे. तर ट्रायपॉट म्हणजे काय असतो, तर मोबाईल ऍडजस्ट करायचं एक अवजार असतं ज्यांना माहिती नाही त्यांना, तर ते विसरली आहे मी कराडमध्ये, त्यामुळं थोडंसं कुठे कुठे असं मोबाईल ऍडजस्ट करायला लागतो मला. तर तुम्ही जसं थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. तर ठीक आहे चला, आणि आपण करूया आता, वाटून घेते मी पालक. आणि पालक वाटताना जास्ती पाणी नाही टाकायचं, थोड्याशाच पाण्यामध्ये ते वाटून घ्यायचं. म्हणजे पाणी लागणारच नाही, जर लागलं तर वो 1-2 थेंब टाका, कारण पाणी जर वापरलं तर पीठ खूप बसेल त्यात, त्यामुळं पीठ आपल्याला थोडंसंच घालायचं. आणि पालक जास्त पाहिजे, पालकची टेस्ट जास्त यायला पाहिजे, त्यामुळं तुम्ही पालकमध्ये पाणी नाही टाकायचं. ओके, तर चला अगोदर आपण पालक वाटून घेऊया. इकडे असं पालकचं पेस्ट करून घेतलंय, तर दाखवायला नाही येणार, सांडेल. तर असं याला पेस्ट करून घ्यायचं आणि नेक्स्ट काय करायचं दाखवते. मी इथे घेतलेले आहे गव्हाचं पीठ थोडंसं आणि डाळीचं पीठ थोडंसं. डाळीचं पीठ खूप थोडं घ्यायचं, एक मोठा चमचा बस झालं, कारण त्याच्याने छान असं खमंग होतात, खुसखुशीत होतात, त्यामुळं थोडंसं डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ. त्यानंतर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. तीळ आपण आता टाकून घेणार आहोत. तीळ तीळ टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मिरची. तर आपण टाकूया मिरची. तर मिरची आपण बघूनच टाकूया किती लागणार आहे काय, कारण तिखट व्हायला नको. ओके, मिरची टाकून झाल्यानंतर आता टाकायचं आहे आपल्याला हे पालकच पेस्ट. आणि इथे आहे जिरा आणि ओव्याचं पावडर. थोडस चवीला टाकून घ्यायचं कारण टेस्ट छान येते. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडस तेल. ओके, तर हे टाकून झालेलं आहे. आपण आता याला याच म्हणजे याच पालकच्या जे पेस्ट आहे ना ग्रेव्ही, त्याच्यात थोडस मळून घ्यायचं, जर लागलं तर वरून पाणी घ्यायचं. आज इकडे पीठ मळून झालेलं आहे, हे बघा एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. आणि जास्ती पण वेळ नाही लागत, खूप लवकर होतं आणि एकदम टेस्टी असं लागतं. तर तुम्ही नक्की करून बघा. आता चला आपण तळायला घेऊया.
तर पालक पुरी झालेली आहे आपली आणि चला तुम्हाला दाखवते। तर हे बघा पालक पुरी आणि दही। तर मी दही थोडीच घेतली कारण मला दही नकोय आता, म्हणून त्यामुळे अशी टमाशी फुगलेली पालक पुरी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण टेस्ट आवडेल आणि खरंच छान लागते। तर खरंच तुम्ही एक वेळेस करून बघा कारण पालक सध्या खूप ताजी ताजी भेटायला लागले। तर तुम्ही एकदा ही अशी अशी पालक पुरी करून बघा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर पालक पनीर पण मी करून दाखवेन तुम्हाला। पालक पनीर पण खूप छान लागतो, तर तुम्ही कमेंट्स करा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच करू। तर चला अगोदर मी आता खाऊन घेते एकदम मस्त अशी टेस्टी टेस्टी पालक पुरी आणि थोड्या वेळाने बोलते। गाईज तर आजचा व्लॉग मी कंटिन्यू करते आहे कालच्या व्लॉगसोबत, म्हणजेच काल का कोणता होता रेसिपी दाखवलेली। आणि आता मी जात आहे बाहेर, भैयासोबत जाणार आहे, पण मी घातलेली आहे साडी आणि साडी घातल्यामुळे आमचा भैया म्हणायला लागला दीदी साडी काढ, कारण साडीवर नाही बसता येणार, म्हणजे येईल बसता मला साडीवर येते, पण भैयाची गाडी ती स्पोर्ट बाईक आहे MT50, तर त्याच्यावरचं ते साडी काहीतरी राहते बाबा, ती काहीतरी काढून टाकलंय म्हणे आय थिंक सो, त्यामुळं म्हणत होता की बसायला नाही येणार नको। तर त्यामुळं ही साडी किती छान वाटते ना, ब्लॅक कलर आहे, बांधणी प्रिंट आणि कसं दाखवणार आता। ठीक आहे चला आता मी काढते साडी, ड्रेस घालते, तर कोणता ड्रेस घालू काही कळत नाही आहे, त्या दिवशीचाच नेव्ही ब्ल्यू घालते वाटायला लागले कारण ते मला खूप आवडलंय, तर तोच घालते नाही तर बघू ट्राय करते कोणता घालीन आणि मग तुम्हाला बोलते। आणि मी जाणार आहे बाहेर, तर मी घातलेला आहे टॉप त्या दिवशीचाच, फक्त वरचं जॅकेट नाही घातलेलं, हा सिंगल टॉप सुद्धा एकदम मस्त दिसतोय आणि नेव्ही ब्ल्यू कलर तर मला खूप आवडला आणि छान वाटतो मला नेव्ही ब्ल्यू कलर। तर चला आता जाते भैया रागवेल कारण भैया खूप वेळ झाला थांबलाय, लाईट बंद कर। ओके चला पाणी पिते अगोदर मला तहान लागली। It feels just like you. Go outside and be kind to a stranger. Watch what happens every time you do. Yeah. Make your own sunshine. Smoke 'cause it's alright. Your heart's a red kite. Let it lift you up. तर घेतलेली आहे शॉपिंग झालेली आहे, तर थोडीच केली आहे थोडीफार कारण आता मी मेन बोलायची तयारी सगळे बघायला लागले। तर चला जितका आवडला तितका घेतलंय, पण बघू आता घरी जाऊन दाखवते शॉपिंग। ओके तर आता घेतलेली आहे शॉपिंग झाली आणि निघाले घरी कारण आता बस झालं शॉपिंग, शॉपिंग करायला काही कमी वाटत नाही पण पैसे पैसे तर लिमिटेड पैसे आहेत त्यामुळं थोडेसे घेतले शॉपिंग। आणि आता संक्रांत पण येणार आहे त्यामुळं तर माझा आवाजच येत असेल तुम्हाला, तर घरी जाऊन बोलते। चला मी आलेली आहे घरी आणि खाऊन झालं पिऊन झालं शॉपिंग झाली, आता तुम्हाला दाखवते मी शॉपिंग काय काय केली आज। तर खूप काही घेतलंय पण आता संक्रांत आहे त्यामुळंच घेतलेले आहे मी एवढं, आणि जास्त एवढं शॉपिंग नाही करत मी कधी, एवढी पण खूप काही नाही आहे, पण अशा गोष्टीत मी जास्त कधी नाही घेत काही तेवढं, पण राहतं माझ्यासारखंच घेणं काही काही, पण खूप दुसऱ्यापेक्षा तर खूप घेते मी, पण मला आवडतं आणि मला लागतं पण कारण मला रील्स ते करायला लागतात व्हिडिओ येते, तर नवीन नवीन काहीतरी घातलं गेटअप केला तरच लोकांना पण वाटतं की काहीतरी वेगळं आहे आणि म्हणूनच व्ह्यूज पण येतात, त्यासाठी मला घ्यायला लागतं अशा ह्याच्यात इन्व्हेस्ट करायलाच लागतो। तर दाखवते मी तुम्हाला एक एक काय काय घेतले।
तर मी तुम्हाला आज केलेली माझी शॉपिंग दाखवते. तर सगळ्यात छोटे छोटे वस्तू पासून दाखवते मी. तर सगळ्यात छोटी वस्तू काय आहे तर हे आहे. तर हे इयररिंग्स आहेत कानातले. तर छोटेसे आहेत 10 रुपयाला आणि गोलाईमध्ये खूप स्वस्त भेटतं, खूप म्हणजे खूप स्वस्त भेटतं. तर गोलाईमध्ये थोडीशी भाव करायला लागतो, बार्गेनिंग करायला लागते, पण छान देतात. आणि जे जे लातूरचे आहे त्यांना माहितीच असेल तर खूप काही काही असतं गोलाईमध्ये. एकदम पुण्याचं तुळशी बाग आहे ना, सेम तसंच लातूरमध्ये आता गोलाई होई लागले. हळूहळू खूप काही काही यायला लागलं गोलाईमध्ये. तर छान असं घेतलेले आहे. तर हे 10 रुपये आहेत आणि ते गोल गोल असतं ना, तुम्हाला खूप जणांना माहिती असेल जे लेडीज आहेत. तर मी तिथंच घेते असलं कधी कधी कानातले हे ते मी वापरत असते. तर मला लागतं म्हणून वापरते मी आणि मला आवडतं. पण असं नाही की मला सोनच आवडतं, सोन्याचंच गोल्ड ज्वेलरीच आवडते असं नाही. गोल्ड ज्वेलरी तर खूपच आवडते, माझ्याकडे खूप कलेक्शन आहे गोल्ड ज्वेलरीचं पण. पण मला अशा गोष्टीमध्ये पण इन्व्हेस्ट करायला आवडतो कारण मला ते घालायला आवडतं, परत काही काही नवीन करायला आवडतं. म्हणूनच मी असे कानातले ते घेत असते. तर हे बघा, हे कानातले घेतलेत. नेक्स्ट त्यानंतर ऑक्सिडाईजमध्येच हे झुमके घेतलेत छोटेसे. हे बघा किती छान आहेत ना, क्यूट क्यूट झुमके. तर असे कुर्तीवर हे ते छान वाटतात, कधी कधी साडीवर पण छान वाटतात. आणि मला रील्स ते करायला लागतो इन्स्टावरती. रील्स म्हणजे व्हिडिओ करते मी आणि असंच व्हिडिओमध्ये ते छान वाटतं आणि तुम्हाला पण थोडंसं बदल वाटतो बघण्यामध्ये. म्हणून मी असंच थोडंसं काही काही घेत असते. त्यानंतर आता दोन घेतलेले आहेत क्लचर. तर हे एक आणि हे पण 10-10लाच आहे. तर खूप स्वस्त भेटतं आणि हे काय आपल्याला काय परमनंट लेवायलाच लागतं असं नाही. आपण 2-3 महिने लिहून टाकून दिलं तरी ठीक आहे. म्हणून मी असं छोट्या छोट्या कमी कमी प्राईजमध्ये मी इन्व्हेस्ट करत असते. आणि एकदम छान अशा क्लिप घेतलं, हे बनाना क्लिप. तर अशी छान असं इकडे आपण लावू शकतो. त्यानंतर इथे आहे 2 साडी पिना. तर या पण घेतलं. तर असंच तर हे घेतलेलं आणि हे याची प्राईस सांगितलंच नाही. हे 30 रुपयाला दिले त्यांनी, पण याच्यात काहीच कमी नाही केलेले त्या माणसांनी. कारण थोडे थोडे एक कंजूस असतात, ते कमी नाही करत, घ्यायलाच लागतं. पण मला हे आवडलं होतं म्हणूनच घेतलं. आणि याच्यावरचे स्टोन खूप छान आहेत बघा. तर फोकस. तर या स्टोनलाच पैसे असतील म्हणूनच म्हटलं की जाऊ द्या, असू द्या. तर ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतर दाखवते. तर हे असं मंगळसूत्र आहे. तर मिनी मंगळसूत्र आहे. तर हे असं काहीतरी नवीन वाटलं मला. नवीन म्हणजे जुनंच आहे, पण हे थोडंसं छान वाटतं हे असं घालायला. ड्रेसवर हे ती वन पीसवर ते घालायला छान वाटतं म्हणून असं. ठीक आहे, म्हणून घेतलेले हे घेतले आणि हे घेतले. याचा मला पेंडंट खूप आवडलेला आहे बघा. तर हे बघा असं छान असं पेंडेंट आहे याचा. आणि छान अशी एक वाटी छान वाटते कधी कधी साडीवर, ते म्हणूनच घेतलेली अशी घालायला. तर बघू मी कधी घालून बघते, हे घालून बघू आपण. तर हे बघा हे छान वाटतं असं. तर तुम्हाला पण दिसत असेल, एक मिनिट मी जमून दाखवते. तर हे बघा असं. तर हे घातलं तर हे आपलं जे सोन्याचं आहे ते घालायची गरज नाही. पण हे असं कधीतरी छान वाटतं एकच पेंडंट. ठीक आहे, चला नेक्स्ट दाखवते. मोबाईल सेट करायला लागतो, पडला मोबाईल. तर मी ट्रायपॉड आणले नाही, कराडवरनं तुम्हाला सांगितलेच आहे व्लॉगमध्ये. त्यामुळं मला थोडंसं सेट करायला लागतो मोबाईल इथे तिथे ठेवून कुठे कुठे. तर ठीक आहे, झालाय सेट, बसलाय आता मोबाईल. त्यानंतर अरे पडली. तर हे मी नीट लावलं नव्हतं, म्हणजे असंच आदर घातलेली. तर ठीक आहे, जाऊ द्यात, हे असू द्या, हे नको म्हणायला लागले आता बसायला ते. तर ठीक आहे, चला नेक्स्ट दाखवते. तर नेक्स्ट हे घेतलेले आहे मी. तर हे बघा मोत्याचं घेतले. तर मोत्याचं एकदम छान. आणि हे नुसतं एकच नाहीये, हे असं वरती चोकर आणि त्याच्या खाली हे टांटणान. तर किती मोठं मोत्याचं एकदम छान असं हे पण आहे.
मला खूप जास्त आवडलं होतं. याचं पेंडंट बघा कसलं मोठं आहे आणि एकदम छान आहे, तर मला खूप आवडलं होतं. आणि याच्यावरचे की तर त्यानंतर मी व्हिडिओ स्टॉपच केली. स्टॉप म्हणजे आपापलं स्विच ऑफ झाला मोबाईल, कारण बॅटरी लो झाली आणि पुढे मी चार्जिंगला लावली आणि त्यामुळं ते राहून गेलं पुढे दाखवायचं. तर आता मला झोप पण आली आहे, झोप ना आज आय डोंट नो, थोडं डोकं ते दुखायला लागले त्यामुळं. आणि त्यानंतरचं काय आहे तर हे बघा, तर हे एक असं छान असं यालाच कानातले आहेत अटॅच. इथं पिंक कलर दिसतंय ना ते, आता मी कसं दाखवणार तुम्हाला, तर घालूनच दाखवते. तर हे असं छान असं हे एक आहे, छान आहे ना, नक्की सांगा. तर हे ऑक्सिडाइजचं मंगळसूत्र घेतलंय, हे 100 रुपयाला दिलं. तर तुम्हाला माहितीच आहे गोलाईमध्ये खूप स्वस्त भेटतं सगळं, त्यामुळं हे थोडंसं बार्गेनिंग करून थोडंसं मी 100 रुपयेपर्यंत आणलेलं. तर ठीक आहे, त्यांनी दिलं मग 100 रुपयाला. आणि हे कानातले आहेत आणि याचं पेंडन. तर खन साडीवर खूप उठून दिसतं हे असं, आणि माझ्याकडं नव्हतं असं ऑक्सिडाइजचं, त्यामुळं म्हटलं घेऊया चला. तर छान वाटलं म्हणून घेतले. तर ठीक आहे, चलो माझी शॉपिंग इतकीच होती. जे काही होतं ते तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि तुम्हाला नक्की आवडलं असेल. तर मी आता हा स्टॉप करते व्लॉग, कारण मला आता कंटिन्यू नको वाटायला लागले करायला का. तर आय डोंट नो, मला आज नको वाटते, थोडंसं मी सांगितलं डोकं दुखा लागले. तर त्यामुळं तर खूप दिवस झालं मी इकडे आहे लातूरला, खूप दिवस म्हणजे 8 दिवस झाला असेल. 8 दिवसामध्ये मी लास्ट टाईम व्लॉग केलेला, त्याच्यानंतर मी इतकी आळशी होऊन गेली इकडं लातूरला आल्यापासून, सारखं झोपूनच आहे, झोप यायला लागली आहे, सारखं मोबाईल झोप मोबाईल झोप. त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ पण नाही केले. तर आत्ताच थोडेसे इंस्टाग्रामचे रील्स ते केले होते काल ते, आणि परत नाहीच काय केले. तो ठीक आहे, मला इकडं लातूरला आल्यावर आळस येतो खूप, काहीच करा वाटत नाही, त्यामुळे निवांत बसायचं असंच. चला आता मी स्टॉप करते हा व्लॉग, आणि मी आता लवकरच जाणार आहे माझ्या सासरी. तर बघू कधी जाणार आहे काय नाही, मी सांगेन तुम्हाला, कळेल थोड्या दिवसांनी लगेच की मी कधी जाणार आहे सासरी माझ्या. तर व्लॉग येईलच, मी तिकडे जाताना पण जायचं आहे आता. आणि हा तुम्हाला त्या मोठ्या ह्याच्यावरचं हे कानातलं दाखवायचं राहिलं, तर हे असं कानातलं पण आलंय, जे मोठंवालं मोत्याचं आहे ना त्याच्यासोबत हे कानातलं आहे. ओके तर चला मी हा व्लॉग इथं स्टॉप करते. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर ऑल ऑफ यू, काळजी घ्या, श्री स्वामी समर्थ. तर चला बाय.